नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मलाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षाहून अधिक काळ बंद असणारे शाळा महाविद्यालय ऑक्टोबर 2021 पासून पूर्ववत करण्यात आले होते, मात्र 2021च्या उत्तरार्धात आणि नववर्षाच्या आनंदी वातावरणात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रसारामुळे वाशिम जिल्ह्यातील वर्ग 1 ते 8 सर्व प्रकारच्या शाळा 31 जानेवारी तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। मात्र पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवता येणार असून 9 ते 12 वर्ग कोरोना मार्गदर्शक नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन सुरू राहणार आहेत। वाशिम जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी व्हावे तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्यात यावी यासाठी कार्यान्वित असलेल्या अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात 25,000 वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करीत तब्बल 1,59,71,800 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे। महामार्ग पोलीस केंद्र अमानी जिल्हा वाशिम यांच्याकडून वाहनधारकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी वाहतूक नियमाचे पालन करूनच वाहन चालवावे, सीट बेल्ट लावून हेल्मेट परिधान करून आपला प्रवास करावा, जेणेकरून अपघाताला आळा बसेल। मागील वर्षी 2021 महामार्ग अमानी कडून जवळजवळ 25,000 वाहनावर कारवाई करण्यात आली असून 1,59,00,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। तरी सर्व वाहनधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी वाहतूक नियमाचे पालन करूनच वाहन चालवावे। सदर कारवाई आम्ही राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक श्री भूषण कुमार उपाध्याय सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नागपूर विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती श्वेता खेडेकर मॅडम तसेच पोलीस उपअधीक्षक पांडे साहेब तसेच PI श्री गणेश गिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। दक्षिण मध्य रेल्वेने वाशिम मार्गे पूर्वी पॅसेंजर म्हणून धावत असलेल्या गाड्या सुरू केल्या असल्या तरी त्यांना एक्सप्रेस दर्जा दिलेला असल्यामुळे रात्रीची एक्सप्रेस केवळ वाशिम रेल्वे स्थानकावरच थांबत असल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे। कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रेल्वेची प्रवासी सेवा प्रभावित झाली होती। कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यावर वाशिम मार्गे एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे धावत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची सोय झाली आहे। मात्र रात्री धावणाऱ्या पूर्णा अकोला या पॅसेंजर गाडीला सुपरफास्टचा दर्जा असल्याने अकोला येथून थेट वाशिम हाच थांबा आहे। वाशिम नंतर थेट हिंगोली हा थांबा असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे। या एक्सप्रेस रेल्वेला पॅसेंजरचाच दर्जा पुन्हा द्यावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। कोरोनामुळे माणसांची प्रतिकार शक्ती कमी झाली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्व समजावे या उदात्त हेतूने कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी हिवाळ्यात भेटणाऱ्या अंबाडी, शेवगा, चिलढांडा, तांदूळ जिरा, हादगा, समुद्रशोक आणि वावडिंग इत्यादी रानभाज्या या खाद्य महोत्सवात बनवून आणून रानभाज्याचे मानवी आहारातील महत्व विशद केले। दरम्यान मुख्याध्यापक तथा शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले। माझे नाव संजीवनी बुरगाटे, मी इयत्ता 7 कमध्ये शिकते। माझ्या शाळेचं नाव जीप विद्यालय कामरगाव। आज आमच्या शाळेत रानभाजी खाद्य महोत्सव झाला होता, त्यामध्ये मी सहभागी झाली होती आणि मी अंबाडीची भाजी करून आणली होती। अंबाडीच्या भाजीचे उपयोग म्हणजे केसाच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि वात वगैरे बाहेर काढण्यासाठी पण सुद्धा चांगले असतात। अगदी लहान मुलांनी रानभाज्या बनवून आणल्या, त्याचप्रमाणे अगदी 5वीतल्या मुलींपासून त्यांनी ज्वारीची, बाजरीची अशा भाकरी बनवून आणल्या। रानभाज्या अतिशय चविष्ट अशा होत्या, स्वतः त्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या होत्या आणि यामुळे मुलांना देखील रानभाजीचं महत्व मुलांना कळून चुकलेलं आहे। रानभाज्यांचे पोषण मूल्य विद्यार्थ्यांना कळावे, त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश व्हावा हा हेतू यामागे होता। विद्यार्थ्यांनी फार आकर्षक पद्धतीने रानभाज्या तर बनवल्याच, पण त्याची मांडणी सुद्धा खूप छान पद्धतीने केली होती, त्यामुळे आजचा दिवस हा सत्कार लागल्यासारखा वाटतो।
2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन रेजिंग डे म्हणून राज्यभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांच्या कार्यप्रणालीची माहिती व्हावी या हेतूने वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ते 8 जानेवारी दरम्यान विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या रेजिंग डे सप्ताहादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांची कार्यप्रणाली, शस्त्र अस्त्रांची ओळख तसेच पोलिसांप्रती असलेला केवळ भीतीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून जनतेचे संरक्षक म्हणून ओळखावी यासाठी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एरवी पोलिसांना पाहून वचपणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी रेजिंग सप्ताहातील उपक्रमातून पोलिसांसमवेत चर्चा करून मोठ्या उत्साहाने त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनला रेजिंग डेचं आयोजन केलेलं आहे. त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन वाशिम शहर इथंसुद्धा आम्ही सदर कार्यक्रमाचं आयोजन केलं असून काल रविवार असल्याने शाळा आणि कॉलेजेस बंद होते म्हणून आम्ही लाखाडा चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन चौक आणि पोलीस स्टेशनच्या समोर आणि बाकी इतरत्र ठिकाणी वाहतूक नियमना अनुषंगाने बॅनर्स आणि पोस्टर्स लावून लोकांच्या मनामध्ये वाहतूक कायद्याचे अंमलबजावणीकरिता जनजागृती केली. त्याचप्रमाणे 2 ठिकाणी वाहन चालकांचे मीटिंगा कॉर्नर मीटिंग घेण्यात आल्या. आजपासनं जे आहे 8 तारखेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला शहरातील प्रमुख शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना बोलवून शस्त्राचं परिचय, जे पोलीस जीवनामध्ये जे वापरात शस्त्र येतात त्या संबंधाने माहिती देत आहोत आणि पोलीस स्टेशन म्हणजे जे कामकाज चालते एखादी तक्रार आल्यावर सुरुवातीला FIR नोंद करून त्याच्या निर्गतीपर्यंतची तक्रार कशी घ्यायची, कुठं यायचं, कुणीही घाबरू नये, डायरेक्ट पोलीस स्टेशनला या, ह्या सर्व बाबी समजावून सांगत आहे. आणि पोलीस स्टेशनला जे कामकाज चालते त्याच्याप्रमाणे जे हेडमोरर, कॅशियर, हेडमोरर, मालखाना, आवक जावकचं टेबल, CCTNS, वायरलेस रूम, तपास अंमलदार बसतात ते रूम, ड्युटी अंमलदार बसतात ते रूम, महिला तक्रार निवारण कक्ष आणि स्वागत कक्ष, त्याचप्रमाणे तपास पथक, गोपनीय शाखा, क्राईम विभाग, लॉकअप आणि जे पोलीस स्टेशनला ज्या इमारती आहेत त्या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना नेऊन आम्ही स्वतः आणि आमच्यासोबत स्टाफने माहिती विद्यार्थ्यांना दिलेली आहे. यामागचा उद्देश आहे की उद्या जो घडणारा नागरिक आहे, हे विद्यार्थी जे 8वी ते 10व्या वर्गाचे किंवा कॉलेजचे विद्यार्थी आहेत, यांना पोलिसांच्या प्रति त्यांच्या मनामध्ये श्रद्धा राहिली पाहिजे. त्यांनी पोलिसाला घाबरायला नको आणि पोलीस हे अहोरात्र 24 तास नोकरी करतात आणि त्यांची कामकाजाची काय पद्धत आहे, कशी शिफ्ट चालते, काय काय ड्युट्यांचं शेड्यूल असतात, ह्या सर्व बाबी मी डिटेलमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. आणि यानंतर परत आम्ही चित्रकला स्पर्धा आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्या तारखानुसार आम्ही कार्यक्रम घेत आहोत. धन्यवाद. पोलीस स्टेशनबद्दल किंवा पोलिसांबद्दल तुम्हाला पहिली भीती वाटायची का? हां, हे कारण की हे प्रत्येकाचंच भीतीच असते, कारण की त्यांचा कॉस्ट्युम, त्यांची राहण्याची स्टाईल, त्यांची ड्रेसिंग स्टाईल, त्यांचे ते हत्यार पाहून भीती वाटायचीच. म्हणजे मी अजून कोणाला बोललेलीच नव्हती, कोणत्याच पोलीस लोकांना, पण मी एकदा फर्स्ट टाइम इथेच कार्यक्रम होता तेव्हा मी इथेच भाषण दिलं होतं, तेव्हा पण त्या मॅमनी खूप सुंदर वक्तृत्व केलं होतं आणि त्यांनी मार्गदर्शन दिलं होतं. आजही सुद्धा या सगळ्या हत्याराबद्दल माहिती मिळाली, याबद्दल काहीतीच म्हणजे आयडियाच नव्हती. आणि भविष्यामध्ये जेव्हा माझंही करिअर जर याच्यामध्ये जर घडलं तर माझी इच्छा आहे, मला UPSC करून IAS साठी तयारी करायची आहे. माझं नाव रिया विजय मालस आहे, मी वाशिम जिल्ह्यात राहते, गाव जांभरुण नावजी. आम्हाला शाळेतून इथे आणल्याबद्दल थँक्यू. आम्हाला मॅमनं खूप चांगलं समजावून सांगितलं, त्याच्यासाठी आम्हाला गनबद्दल माहिती भेटली. माझं नाव भाग्यश्री गजानन चवाळे, मी शिवाजी हायस्कूलमधून आले. आज आम्ही
पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्हाला मॅमनी खूप माहिती सांगितली, सरांनी सुद्धा आम्हाला माहिती सांगितली गनबद्दल, स्प्रेबद्दल, गॅस गनबद्दल अशी खूप माहिती सांगितली. हेल्मेट आणि आपलं संरक्षण करणारे असे खूप सारे हत्यार त्यांबद्दल आम्हाला माहिती सांगितली, त्यांबद्दल थँक्यू. आम्हाला मिरची स्प्रे याबद्दल सुद्धा माहिती सांगितली. तर प्रेक्षकांना नमस्कार. पोलीस रेजिंग डे निमित्त आपल्या वाशिम पोलीस स्टेशनमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज स्थानिक वाशिम पोलीस स्टेशन शेरीमध्ये पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीची माहिती इथं सांगण्यात येत आहे. त्यामध्ये शस्त्राची माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी मुलींसाठी जे काही चिडीमारे होतात तर अशासाठी हा मिरची स्प्रे आहे. पहिल्यांदा मी याचं नाव ऐकतोय. याला जर स्प्रे केला तर खूप मोठ्या मॉबवर तो इफेक्ट करू शकतो आणि ते त्याचं संरक्षण करू शकतात. मार्केटमध्ये देखील हा मिरची स्प्रे अवेलेबल आहे, फुल्ली ॲक्सेस आहे. तर नक्कीच अशा इमर्जन्सीच्या वेळी आपण या मिरची स्प्रेचा वापर करून आपलं संरक्षण करू शकता. थँक्यू सो मच. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.